स्क्रीन कास्टिंग टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने मोबाईल टीव्हीला कनेक्ट करून मोबाईलवरचे ॲप्स, व्हिडिओज किंवा गाणी मुलांना कशी आपण ऐकवायची, दाखवायची किंवा शिकवायचं याची माहिती पाहणार आहोत. यासाठी चार गोष्टींची आवश्यकता आहे. पहिल्यांदा आपल्याकडे एक टीव्ही असायला हवा. दुसरं म्हणजे स्क्रीन मिररिंग डोंगल असायला हवं. या स्क्रीन मिररिंग डोंगलला पॉवर देण्यासाठी एक चार्जर असावं आणि एक HDMI केबल असावं. या चार गोष्टी आपल्याकडे झाल्या की आपण स्क्रीन मिररिंग टेक्नॉलॉजी वापरू शकतो. आता आपण हे स्क्रीन कास्टिंग डोंगल टीव्हीला जोडायचं कसं याचा हँड ऑन बघूया. तर आपण ही HDMI केबल टीव्हीच्या HDMI पोर्टला जोडून घेऊया. HDMI केबल याला कनेक्ट केल्यानंतर आणि हे चार्जर आपण पॉवर देऊया त्या चार्जरला. आपण आता स्क्रीन मिररिंग डोंगल टीव्हीला कनेक्ट झालेला आहे. आपण आता त्यानंतरची प्रोसेस बघूया. त्यानंतर मोबाईलची टीव्हीला कनेक्टिव्हिटी करण्यापूर्वी आपल्याला त्यासाठी आवश्यक असणारा एक ऍप मोबाईलमध्ये घेणं आवश्यक आहे. ते ऍप पहा, या ठिकाणी आपल्याला दिसेल वायफाय डिस्प्ले हेल्पर नावाचं हे हिरवा लोगो असलेलं ऍप जे आहे ते प्ले स्टोअरवरनं आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला टीव्हीच्या सोर्सवर जायचं आपण आणि त्यातला HDMI पोर्ट ज्या पोर्टला आपण HDMI केबल लावली आहे ते सिलेक्ट करायचं. ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला HDMI मिररिंग डोंगल जे कनेक्ट झालेलं आहे त्याचा डिस्प्ले थोड्या वेळात आपल्या समोर येईल. डोंगल टीव्हीला कनेक्ट होतं तेव्हा आपल्या समोर असा डिस्प्ले येतो. हा डिस्प्ले आल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलचा वायफाय चालू करायचा. कनेक्टिव्हिटी होण्यासाठी डोंगलला एक बटन असतं. ते बटन दाबून आपण त्याला पहिल्यांदा मीरा कास्ट मोडवर आणायला हवं. मिरर कास्ट मोडवर जेव्हा हे डोंगल येतं तेव्हा असा डिस्प्ले तुमच्या समोर येतो. मग आपल्या वायफायवर DSM हे डिलिंक्स असल्यामुळे डोंगल या ठिकाणी DSM 260 असा ऑप्शन आहे, त्याला आपण कनेक्ट करून घेऊया. कनेक्ट झालाय आता वायफायनी मोबाईल टीव्हीला. कनेक्ट झाल्यानंतर वायफायच्या या ऑप्शन मधून आपण बाहेर पडायचंय आणि मोबाईलवर आपण जे ऍप इन्स्टॉल केलंय वायफाय डिस्प्ले हेल्पर नावाचं ते ऍप चालू करायचं आणि या ऍपवर गेल्यानंतर स्टार्ट वायफाय डिस्प्ले असा एक ऑप्शन येतो, त्याला आपण टच करायचं आणि क्लिक केल्यानंतर आपल्या समोर स्क्रीन मिररिंगचा ऑप्शन येतो आणि ऑटोमॅटिकली आपला मोबाईल टीव्हीला कनेक्ट होतो. जर होत नसेल तर डोंगलवरचं बटन परत एकदा दाबायचं आपण, म्हणजे ही कनेक्टिव्हिटी होईपर्यंत आपण हे चेक करायचं. बटन क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा ऑप्शन येईल किंवा यापेक्षा वेगळा मोबाईलच्या कंपनीनुसार वेगवेगळे ऑप्शन येतील, पण अशा पद्धतीने टीव्ही कनेक्टिव्हिटीची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि काही सेकंदामध्येच हे कनेक्शन आपलं पूर्ण होईल. तेव्हा आपल्याला मोबाईलवरचे ऍप्स, व्हिडिओज, म्युझिक आपल्याला टीव्हीवर सुरू करता येईल. आता मोबाईलची कनेक्टिव्हिटी टीव्हीबरोबर झालेली आहे. आपल्याला आता जे मुलांना शिकवायचं आहे ना ते आपण त्या ऍपवर जाऊयात आणि आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ आपण याच्यामध्ये दाखवू शकतो. की कमी जागाकडे इथं जास्त जागा लागली आहे. आता उदाहरणार्थ इथे माझ्याकडे दोन खोल्यांचं चित्र आहे, बरोबर आहे? आता नुसते या दोन खोल्यांचे चित्र बघून मला सांगता येईल का की कुठली खोली मोठी आहे आणि कुठली लहान आहे? तर नाही सांगता येणार मला. किंवा समजा एखाद्या घरात आपण दोन खोल्या पाहिल्या
तर लगेच आपण सांगू शकू का कुठली काही वेळेला सांगू शकू, पण लगेच दर वेळेला कुठली खुली छोटी आणि कुठली मोठी आहे हे सांगणं तेवढं सोपं नसतं. मग आपण काय करू, आपण एखादी युक्ती करू, आपल्याला बघून कळत नसेल तर काहीतरी थोडा विचार करा. आपण एखादं ऍप पण या ठिकाणी वापरून मुलांना शिकवू शकतो, जसं मॅथ बॉय नावाचं एक ऍप आहे, जे ऍप आपण चालू केलं त्याच्यामध्ये आपल्याला बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार या चारही क्रिया करता येतात. हा 12 अधिक 8 असं मी गणित याच्यावर करतोय. हा मुलगा आधी 12 वर जाईल, मग 8 उड्या मारेल आणि त्याची बेरीज 20 येईल. तर अशा पद्धतीने बेरीज ऍपवर आपण मुलांना शिकवू शकतो. अशा पद्धतीने आपण स्क्रीन मिररिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलांना शिकवू शकतो, मुलांचं शिकणं जास्त समृद्ध करू शकतो आणि 100% मुलं प्रगत करण्याच्या दिशेनं वाटचाल करण्यामध्ये तंत्रज्ञानाचा अशा पद्धतीने